नमस्कार मित्रांनो, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही ट्रेनमधनं खूप प्रयत्न करून 27 तास ट्रॅव्हल केलं होती. आम्ही चंदीगडला पोचलो. चंदीगडला पोचल्यावरती आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि चेक इन केल्यावरती बॅग ठेवून लगेच आम्ही निघालो सुखना लेकला. आणि सुखना लेकला फिरल्यावरती आम्ही तिथे एक चाट आयटम खाल्ला आणि तिकडे चाट आयटम खाल्ल्यावरती आम्ही संध्याकाळी तिथे एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही चिकन फ्राईड राईस खाल्लं आणि त्याचबरोबर चिकन मोमोज खाल्ले आणि ते खाल्ल्यावरती आम्ही हॉटेलमध्ये परत गेलो आणि रेस्ट केला. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. तर मित्रांनो, आता आपण चंदीगडला जायला निघालोय. बहिणीची ट्रेन लेट झाल्यामुळे अजूनपर्यंत ती आली नाही आहे. ती आल्यावरती आपण चंदीगडला जायला निघणार आहे आणि आपण आपले सगळे बॅग्स आणि सगळं रेडी केलेलं आहे आणि आपल्या कॅमेरा बॅगचा सेटअप कसा केला आहे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. तर मित्रांनो, पहिला आपण एक DSLR कॅमेरा घेतलेला आहे, Canon R50. या कॅमेराचा डेमो व्हिडिओ लवकरच टाकणार आहे आणि त्याचबरोबर आपण एक ट्रॅव्हल बॅग घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपले सगळे ॲसेसरीज राहतात आणि त्याचबरोबर आपण ही सेल्फी स्टिक घेतलेली आहे आणि हा डिजिटेकचा माईक घेतलेला आहे जो आता मी साऊंड बोलत आहे तुमच्याशी. सो ह्याचा पण एक रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच. तर अशा प्रकारे आपण आपली ट्रॅव्हल बॅग घातली आहे आणि आता आपण शिमलाला जायला निघालो. सो मित्रांनो, आता आपण पिंजोर गार्डनला पोचलेलो आहे आणि आपल्याला किन्नर गार्डन फुल डिस्कवर करायचं आहे आणि तिथे काय काय गोष्टी आहेत. तिकडे कमीत कमी 8 महल आहेत. सो हे 8 महल आपल्याला डिस्कवर करायचे आहेत आणि तिथे प्रत्येक महलला जाताना तुम्हाला एक वेगळी सिनेरी असते. सो मी तुमच्यावरती डिस्कवर करणार आहे. पिंजोर गार्डनला जाताना तुम्हाला 25 रुपये एंट्री फी आहे, पण ही एंट्री फी वर्थ आहे कारण की इकडची सिनेरी बघून बोलाल तुम्ही खरंच पैसा वसूल. हा रंगमहल पण एक नंबर आहे आणि मला वाटतं हे जे लाईट शोनी असतात ना हे आय थिंक संध्याकाळचे असतात. सो आपल्याला तो टाईम नाही, बट जो इकडचा सिनेरी व्ह्यू आहे ना ऑसम आहे. सो बेसिकली हे जे पिंजोर गार्डन आहे हे बेसिकली एक त्या लोकांनी एक फोटो शूटिंग प्लेस बोलू शकतात कारण की तिथे तुम्हाला फिरण्यासाठी आणि फोटोज काढण्यासाठी एक नंबर स्पॉट आहे. कारण की तिकडचे जे सिनेरिक व्ह्यू आहेत ना ऑसम आहेत. सो तुम्हाला फोटो बिटो काढायचे असतील तर हा एक नंबर स्पॉट आहे. हा आहे जलमहल, त्याच्यामुळे ह्याच्या सगळ्या बाजूला जल आहे आणि इथे फाउंटेन्स पूर्ण एकदम जबरदस्त आहे. पिंजोर गार्डनच्या आतमध्ये तुम्हाला फूड पण अवेलेबल आहे आणि हे फूड तुम्हाला ओनली फक्त व्हेज भेटतं, पण तुम्हाला तिथे चायनीज आयटम आणि तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्हाला पिंजोर गार्डनच्या आतमध्येच भेटून जातं.
माझ्या मित्रांनो, आपण पिंजोर गार्डन फिरून झालो आहे. पिंजोर गार्डन बेसिकली तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि बेस्ट टाईम तुम्हाला येण्यासाठी एक तर सकाळी या, अदरवाईज संध्याकाळी या. संध्याकाळी आलं तर खूप बेस्ट आहे, कारण की इथे लाईट्स अँड इथे फाउंटेन्स असतात. सो तुम्हाला बघायला आणि फोटो काढायला एक नंबर वाटेल. सो तुम्ही संध्याकाळी या आणि इथे व्हिजिट करा. आणि इकडचं जो ॲक्च्युली 25 रुपये हे लोक तिकीट फीज घेतात, बट ज्या हिशोबाने हे लोक मेंटेन करत आहेत ना, एक नंबर सल्यूट आहे त्यांना. सो नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, हा समोर दिसतोय तो थिबा पॅलेस आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला रोपवेने जावं लागतं आणि रोपवेची तिकीट अराउंड 3000 आहे. तर आता आपण इथे पंजाबी रसोई या रेस्टॉरंटमध्ये गाडी थांबवली आहे. इथे आपण जेवूया आणि पटापट शिमलाला जायला निघूया. सो मित्रांनो, आता आपण चिकन मागवले, चिकन कढई मागवली आहे, पनीर कढई मागवली आहे आणि त्याचबरोबर हे कांदा आणि मिरची. इकडे काही मागवलं की तुम्हाला मिरची भेटतेच. सो हे आता खातो, टेस्ट करतो, कसं आहे ते तुम्हाला नक्की सांगतो. सो थोडं नॉईस आहे, फॅमिली पिकनिक आहे, सो नॉईस असणारच. मसाला टेस्ट आहे, आपल्यासारखंच आहे चिकन. तिकट थोडं फार कमी आहे, कारण की इथे तुम्हाला तिकट भेटत नाही होतं. हो, इथे आम्ही जेवून झालो. पनीर ठीकठाक होतं, चिकन चांगलं होतं, चिकन स्पायसी पण होतं. सो मस्त टेस्ट होती. आता इकडनं निघायचं आहे आणि शिमल्यासाठी. सो आता फटाफट निघते, कारण की आम्ही फिरत फिरत जाम लेट झालेलं आहे. सो आता निघूया आणि शिमलाला जाता जाता काय कॅप्चर करता येते आपण कॅप्चर करू. सबसे पहले मैं उठा. मनालीचा मौर रोड हा रात्रीचा एक नंबर दिसतो, बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो, आता आपण हॉटेलला पोहोचलोय. जस्ट चेक इन केलंय, लेट झाला कारण की ट्रॅफिक जाम होती. सो तुम्हाला एक हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. हे टॉयलेट बाथरूम आहे, चांगल्यापैकी क्लीन आहे टॉयलेट बाथरूम. आणि त्याचबरोबर ही रूम आहे. नैवेद्य रेडी होते कारण की थंडी खूप आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला आहे ना, एका ठिकाणी आहे ना बर्फ पडताना पण दिसला. सो मजा आली बघायला, कारण की आपण कधी अनुभव घेतला नव्हता, माझा फर्स्ट टाईम होता. सो चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्याचबरोबर ही आपल्याला बाल्कनी दिली आहे. तर इथे आज ॲक्च्युली पाऊस पडणार होता, सो इथे पाऊस पडलेला आहे. आणि
आता पण पडतोय आणि मध्ये मध्ये काय माहितीये का, ते गारा पडतात म्हणजे बर्फ पडतात आणि मध्ये मध्ये पाऊस पडतोय. सो मस्त वाटतंय आणि क्लायमेट एकदम चिल्ड झालेलं आहे. सो मनालीला बर्फ पडतोय त्याच्यामुळे इथे पण थोडीफार थंडनिंग होते. सो हे बघा ढग गडगडल्याचा आवाज येते. सो ॲक्च्युली मनालीला पाऊस पडतोय त्याच्यामुळे इथे ढग गडगडतोय. कदाचित स्नो पडू पण शकतो, जर स्नो पडला तर बेटर आहे. सो बघू, कारण की स्नो जर जास्त पडला तर आम्ही अटकू पण शकतो. आम्हाला पुढची आमची ट्रॅव्हलिंगचं पुढचे लोकेशन करायला पण भारी पडेल. बट मस्त वाटतं इथे, फुल थंड आहे आणि पाऊस पडून गेला म्हणून जास्त चिड झालं आहे. सो आता फ्रेश होतो, फ्रेश झाल्यानंतर खाली जाऊन जेवायला जातो आणि केक कटिंग आहे. केक कटिंग कसली आहे तुम्हाला तेव्हा सांगतो. सो पहिला जाऊया खाली आणि जेवूया आणि त्याच्यावर केक कटिंग करूया. सो मित्र जेवायला आलो, तर जेवायला इथे आपल्याला पापड आहे आणि त्याबरोबर इथे सॅलड आहे आणि चपाती आहे आणि त्यानंतर राईस, डाळ आणि त्याबरोबर पनीरची भाजी आहे. स्वतः एका डिशमध्ये घेतो, त्यानंतर टेस्ट करून सांगतो. हां, सो आता हे पनीरची भाजी आहे, ही दाल मखनी आहे आणि चपाती आहे, हे सॅलेड आहे, हे पापड आहे. सो आता ट्राय करतो पहिला. दाल मखनी ट्राय करूया. दाल मखनी चांगली आहे, स्पायसी पण आहे. बोललेलं की इथे जर स्पायसी भेटत नाही. सो टेस्ट केली तर चांगली आहे. आता पनीरची भाजी टेस्ट करूया. पापड तिखट आहे, तिखट आहे. सो पनीरची भाजी थोडीशी स्वीट आहे, चांगली आहे टेस्ट. नॉट बॅड. निकिता बोलली पापड तिखट आहे. पापड पण मस्त आहे, क्रिस्पी आहे आणि वरचा क्लायमेट एकदम चिल झाला आहे. पाऊस पडतोय परत, मध्ये मध्ये पाऊस येत जातो त्याच्यामुळे गरम गरम जेवायला मजा येते. सो आता मी गरम गरम जेवतो फटाफट. सो मित्रांनो स्नोफॉल व्हायला लागला आहे, बघू शकता पुन्हा बर्फ पडतोय याच्यामध्ये. फुल बर्फ आहे. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Zara, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Naive. Happy birthday to you.